नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर चला मग सुरू करूया. आज आम्ही शेतामध्ये चक्कर मारायला आलोय संध्याकाळच्या टायमाला, कारण आम्हाला बघायचं होतं की आमच्या कापसाचं शेतामध्ये किती कापूस शिल्लक राहिल्यात आणि आता ऊन पडल्यानंतर राहिलेल्या कैऱ्या कशा फुटल्यात त्या, कारण त्यांना वेचण्यासाठी वर्कर लावायचे होते. तर मग किती जण वेचू शकतात त्याचं कॅल्क्युलेशन काढण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आज. आणि म्हटलं की तुम्हालाही चला ह्यावर्षीचं शेवटचं कापसाचं रूप दाखवून देऊया. आणि आमचा कापूस अजूनही फुटतोय चांगला, पण दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी कापसाचं घट खूप आली आहेत, कारण ह्यावर्षी खूप कमी झडला आहे कापूस. पण आता सध्या खूप छान फुटला आहे, कारण ज्या कैऱ्या राहिल्या होत्या कारण ऊन पडल्यानं त्या पण फुटून आल्या. आणि मी आणि कृष्णा आलोच आहे, तर म्हटलं चला इतका छान सुंदर कापूस दिसतोय तर देवासाठी ताजा ताजा कापूस घेऊया. आणि मी जे काम करते ना ते कृष्णा नेहमी करून बघतो, त्याला खूप आवडतं नवीन नवीन काम करून बघायला. आईच्या पोटात कोणी काम शिकून येत नाही, सगळ्यांना सगळे कामं येत नसतात, पण जर आपण प्रयत्न केले आणि शिकण्याची इच्छा असली तर प्रत्येक काम नक्की जमतं. आणि आमच्यासारख्यांना तर नवीन नवीन काम शिकायला खूप मज्जा येते मला आणि कृष्णाला. आणि असा इतका छान फुललेला कापूस बघून मन आवरतच नव्हतं, वेचतच राहा वाटत होता. म्हणतात ना, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकल हाकल पुन्हा येतो पिकावर, तसंच असतं हे मनही. आणि इतका सुंदर छान कापूस बघून सनी मोह आवरत नव्हता. आणि मग म्हटलं आता आलोच आहे तर चांगला केवढा मोठा गोळा कापसाचा वेचूनच घेऊया आणि मग जाऊया. आणि आता धड्यांनी वेचायला येत नाही आमच्याकडं, कारण आता हा शेवटचा आहे, सरा कापूस आहे हा. तर हा 50-50 म्हणजे अर्धा 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 ते वेचून देणार, अर्धा आम्हाला आणि अर्धा त्यांना, अशा पद्धतीनं. आणि कृष्णाचे बाबाही म्हणजे वडीलही आहेत आज इथं, तर त्यांना पण मोह आवरा आम्ही वेचताना बघून त्यांनीही वेचायला सुरुवात केली. आणि असा कापूस होता की लुसलुसीत मस्त ओढावाच वाटत होता त्या. आणि हा आता शेवटचा, कारण आता याच्यानंतर इथं नांगरणी सगळं वावर तापण्यासाठी ठेवणार आणि याला रोट्या हाणून घेणार. मग रोट्यानी सगळी कपास ही जागीच चिरमटून जाणार आता. आणि त्याच्या पहिले हा कापूस वेचून जो आपने दिखाया था आपको पहले, अभी हार्वेस्टिंग करके उसको गेहूं को निकाल लिया है, इसे तैयार भी कर लिया है अभी पूरा गेहूं. और देख रहे हैं मेरे पीछे जहां तक नजर जाती है वो पूरा गेहूं था. और बहुत बढ़िया से गेहूं बने इस साल, क्योंकि इस साल बारिश बहुत बढ़िया हो गई थी, तो गेहूं की फसल भी बहुत अच्छी सी आई है. आणि इथं आम्ही सडका लावल्या होत्या बैलांना, तर त्यांनाही जाता जाता घरी घेऊन जाणार आहोत, कारण दुपारीच येऊन इथं सडक लावली होती बैलांना. आणि वातावरणही खूप बदललं आहे, खूप जोरात वारं सुटलं आहे सोसाट्याचं वाऱ्यासारखं. आणि मधून मधून वाऱ्यासोबत असे थेंबही सुरू झाले आहेत बारके बारके. तर आता बघूया पुढं काय होतं आहे ते. पण आता तर घर जवळ करणं फार गरजेचं आहे. आणि वावटोळी पण येत होत्या, त्यामुळं पटकन घरी जायला पाहिजे. मी आणि कृष्णा आणि कृष्णाचे पप्पा तिघंच आहोत आम्ही आज इथं. आणि आता पटकन बैलगाडी झुंपून आणि इथून आम्ही घरी निघणार आहोत, कारण आता यांना सडका लावून झालेलं आहे, त्यांचं खाऊन पण झालेलं आहे. आणि वातावरणही असं नाही की इथं जास्त वेळ थांबायला पाहिजे, तर पटकन इथून निघणार आहोत आणि आता घराकडे जाणार. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून बैलगाडीमध्ये घरी जाणार आहोत. आणि जोपर्यंत हे बैलगाडी झुंपून घेत आहे तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या बाजरीचं, उन्हाळी बाजरीचं छोटंसं शेतामधून एक चक्कर मारून आणते. तर चला मग आपण बाजरीकडे जाऊया.
तोपर्यंत हे बैलगाडी जुंपून घेण्यापर्यंत जातील. आणि उन्हाळ्यातही आमच्याकडं खूप मस्त बाजरी येते आणि ही बाजरी खायला पण खूप चवदार असते. आणि ती बाजरी येत ना तर ती जास्त उंचीला वाढत नाही, हाईटला पण खूप कमी असते आणि कणीस मस्त असते. आणि पावसाळ्यातल्या बाजऱ्या वाढतात परसभर पण पडतात आडव्या तिडव्या आणि नंतर त्या पावसाळ्यामध्ये येतात ती खाण्यासाठी खूप वास मारते. तर आमची बाजरी बघा किती मस्त आली आहे. आणि मी जिकडं जाते तिकडं माझा कृष्णा नेहमी असतो तर खूप त्यालाही छान वाटतं आणि मस्त खेळत असतो तो. वातावरणही खूप छान होतं. तर आता बैल पण बैलगाडीपर्यंत पोहोचले आणि आता कृष्णाचे पप्पा बैलगाडी झुंपून आणि मग आम्ही आता जाणार आहोत घरी. आणि आमच्या कृष्णाला वाटत असतं नेहमी की बैलगाडी ही त्याचीच आहे आणि त्यालाच चालवायला द्यावं एकट्याला. बघा कसा स्टाईलमध्ये बसतोय आणि तो असं वाटतं की मलाच गाडी द्या चालवायला फक्त. आणि त्याला इतका कॉन्फिडन्स आहे. आणि बैल पण आमचे घरचे गरीब आहेत, छान आहेत बिचारे, आमच्या सगळ्यांचं ऐकतात ते. तर त्याला पण खूप जोश येतो आणखीन बैलगाडी म्हणतोय कृष्णा चालवण्यासाठी. पण आम्ही एकट्याला देत नाही, सोबत असतो फक्त. आणि आता बैलगाडी झोपून झालेलीच आहे. आणि इकडं आमची सीता आणि गीता पण चरत होत्या मस्त, सडका लावलेल्याच होत्या त्यांनाही. त्यांनाही जाता जाता घेऊन जाणार आहोत घरी. तर सगळे मिळून घरी जाऊया. त्यासाठी आता बैलगाडी तयार केली आणि मी मस्त शूटिंग घेत असताना त्यांनी आम्हाला बाय बाय करून घराकडे निघाले म्हणे. तू बस इथंच आता. आणि खरंच खूप लांबवर गाडी नेली. बघा कृष्णा पण बाय बाय करत होता. तर पण मग मी थांबा थांबा म्हणलं प्लीज. मग मी थांबले आणि नंतर त्यांनी माझ्याकडं बैलगाडी घेऊन वळून आणायला सांगितली कारण रोडवर खाली उतरायचे शेतातनं. आणि हा गहू होता इथं आमचा हार्वेस्टिंग केले आता इथं. आणि हा गव्हाचाही व्हिडिओ आम्ही पेरण्यापासनं तर बराच वेळेस शेअर केले तुमचे गव्हाची व्हिडिओ तुमच्यासोबत आणि खूप छान पॉप्युलर पण झालेत ते. तर आजचाही व्हिडिओला तुम्ही खूप पसंत करणार हे अपेक्षित आहे. आणि बैलगाडीला फिरून आणण्यासाठी खूप मोठा राऊंड होता कारण बैल गव्हाचं पूर्ण शेत ओलांडून रस्त्यावरती यायचं होतं आणि नंतर घरी पोहोचणार होतो. आणि वारं खूप सुटलंच होतं. तर आता पटकन घरी जाणार आहोत. तर रस्ता फार वेगळा होता कारण हा कारण हे शेत आहे आणि रस्त्यावरचं आणि शेतामधल्या चालण्यामध्ये खूप फरक असतो बैलगाडीच्या इकडं. आणि उंदरांनी खूप नळे केलेले होते तर मध्येच मोठं भस्कन जात होतं कुणीकडे तरी चाक. आणि आता थोडंसं राहिलं आहे ते फिरून घेऊन घरी पोहोचणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर तुम्हाला हिंदी आवडत असेल तर आपलं राधा कृष्ण किचन हिंदी चॅनल पण आहे तर तुम्ही तिथेही बघू शकता आपले व्हिडिओ. आणि तिथे याच्यापेक्षा खूप जास्त व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि खूप जास्त पसंती पण आलेली आहेत. आणि आता वळून पण घेतलेली आहेत गाडी आणि आता लवकरच रस्त्याने धावत पळत आम्ही तिघं जण बसून जाणार आहोत. त्याच्यामुळं घरीपर्यंत जाण्याची शूटिंग आम्ही घेतलेली नाही कारण वातावरण तसं नव्हतं. आणि आता घरी पोहोचलो. तर आपण पुन्हा एखाद्या नवीन छानसे व्हिडिओ सोबत भेटूयात.